महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. अरबी समुद्रातील अलिबाग परिसरात डिझेलची तस्करी करणारी एक टोळी रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. या प्रकरणात एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 33,000 लिटरचा डिझेल साठा जप्त करण्यात आलेला आहे. समुद्र मार्गाने डिझेलची तस्करी सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. हे पथक डिझेल तस्करांच्या मागावर होते. अशातच सोमवारी रेवस जेट्टी येथे एक बोट डिझेल घेऊन येणार असल्याची खात्रीशीर माहिती या पथकाच्या हाती लागली. त्यामुळे पथक पाळत ठेवून होते तेव्हा एक बोट संशयास्पदरित्या किनाऱ्यावर येत असल्याचे पथकाच्या निदर्शनात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या बोटीची तपासणी केली असता त्यात 33,000 लिटरचा डिझेल साठा असल्याचे आढळून आले. यावेळी बोटीवर 4 जण होते. गणेश काशीनाथ कोळी, विनायक नारायण कोळी, गजानन आत्माराम कोळी आणि मुकेश खबरदार निषाद अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. हे सर्व जण बोर्णी तालुका अलिबाग येथील रहिवासी आहेत. या चौघांचाही पंचनामा करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण 36,40,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात भादवी कलम 287 अत्यावश्यक वस्तू सेवा अधिनियमाच्या कलम 3(6) सह पेट्रोलियम अधिनियमाचे कलम 3 व 23 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच हा डिझेल माल कुठल्या बाज मधून घेतला, हा डिझेल किनाऱ्यावर आणल्यानंतर वाहतूक करणारा टँकर चालक मालक कोण, तसेच डिझेल कोणाला विकला जाणार होता, याचा मूळ सूत्रधार कोण, याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी केलेल्या कारवाईमुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी नियुक्त केलेल्या पथकांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रसाद पाटील, संदीप पाटील, राजा पाटील, पोलीस हवालदार यशवंत झेमसे, राकेश म्हात्रे, सुधीर मोरे यांचा समावेश होता. निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड, उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.